आणि सह्याद्री रायडर्स तर्फे गोहित साहेब तुमच्या ग्रुपला धन्यवाद. आम्ही नक्की लाईक आणि सबस्क्राईब करू आणि याला लवकरात लवकर 1 मिलियन वर पोहोचवा. वाव ग्रेट, थँक्यू सर्वांना पुन्हा एकदा. चला बाय बाय. काय नाव होतं तुझं? सौरभ आडनाव. सौरभ कांबळे, छान वाजवले एकदम. वरती काहीच नाही बघायला भेटलं. उपर तो बंद आहे ना पुरा. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे दीपेश भोईर. मस्त मॉर्निंग झाली आता आणि आज आहे रविवार, म्हणजे शिवजयंती. 19 फेब्रुवारी हा दिवस तर सर्वांच्या आवडीचा दिवस असा म्हणावा लागेल, कारण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांची ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. तर त्यानिमित्ताने मी आज चाललो आहे किल्ले कर्णाल्याला भेट द्यायला. एकटाच चाललो आहे, पहिल्यांदाच सोलो ट्रेकिंगचा अनुभव घेणार आहे. तर बघूया आता काय होतं. सकाळचे 7 वाजलेत आणि इथं मस्त सूर्य वगैरे आला आहे. संडे मॉर्निंग आहे मित्रांनो, पण रस्त्यावर कोणा दिसत नाही, सर्व झोपलीत घरात. आणि फर्स्ट टाइम मी चाललो आहे, म्हणजे कर्णाला किल्ल्यावर मी अगोदर गेलो होतो, पण एकटा फर्स्ट टाइम चाललो आहे. आता एकट्याला कोणकोण तिथं भेटतोय, कसा काय एक्सपिरियन्स येतोय, ते तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल. आता मी चेक इन केलेलं आहे. एंट्री फी 110 रुपये घेतली, तिथे लिहिलं आहे 60 रुपये, पण 110 रुपये घेतले. आणि आपण बॉटल्स वगैरे आणतो गड्यावर, तर तिथं आपल्याकडून बॉटल्स जेवढ्या वस्तू असतील प्लॅस्टिकच्या वगैरे त्याच्यासाठी डिपॉझिट घेतात काहीतरी पैसे 100-200 वगैरे. आणि मग आपण रिटर्न आलो का ते कचरा वगैरे सगळं दाखवायचा आपला, आणि त्याच्यानंतर ते आपले पैसे परत भेटतील. तर असं काहीतरी आहे इथला. इथं पिंजऱ्यांमध्ये पक्षी पण ठेवलेत सेंच्युरीमध्ये. समोर दिसतोय मोर, दाखवतो तुम्हाला पण. पक्षी होते वेगवेगळे, आता सर्व पिंजरे खाली केले. त्यांनी 2-3 पिंजऱ्यामध्येच मोर आणि पोपट ठेवले, ते पण 2-2 आहेत, जास्त काय बघायला नाही. आपण आज गडावरच मला नाही दम लागत, अजिबात दम नाही लागत मला. एकटा चालू आहे, कोण नाही जंगलात, कोण नाही, एकटाच अकेला ही. आता कुठून जायचं? आपला पहिला स्टॉप किल्ल्यावर आलात ना का, एका जागी थांबायचं असलं का जास्त वेळ थांबू नका.
सॉरी एक मिनिटाचा गॅप घ्या, एक मिनिटाचा ब्रेक घेतला का, थोडंसं पाणी प्या, नाही प्यायलं तरी चालेल, अति चांगली गोष्ट आहे. मी नाही बसत, मी नाही घेतला गॅप तिथं कारण भरपूर उशीर होईल आपल्याला. काय आहे रे, काहीतरी हलतोय, आवाज येतोय, मस्ती नाही करत गाय, सिरियस आवाज येतोय. एकटाच आहे मी जंगलात, बघू शकताय. वाटते सगळी जण शिवजयंती घरी साजरी करतात असं वाटतोय. संध्याकाळी पण आपल्याला एका कार्यक्रमाला जायचं आहे जो शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेलं आहे. ओके, मला 4-5 माणसं दिसत आहेत पुढं, तुम्हाला नाही दिसणार, उन्हाचं रिफ्लेक्शन येतं याच्यामध्ये. कर्नाळा किल्ल्यावर जर तुम्हाला यायचं असेल ना, तर पनवेलचा जर तुम्ही उतरलात कुठं स्टेशनजवळ, रेल्वे स्टेशनजवळ, तिथून म्हणजे ऑटो रिक्षा आहे ना, ती 100 रुपये घेते शेअरिंगमध्ये, आणि टॅक्सी आहेत त्या 50 रुपये घेतात. टॅक्सीमध्ये काहीतरी 9 माणसं बसतात, ऑटोमध्ये 3च बसतात. तर मी ऑटोच प्रेफर करतो आहे, आणि बाईकने येत असेल तर पनवेलपासून 12 किलोमीटरच्या अंतरावरच किल्ला आहे हा, रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात कर्नाळा किल्ला आहे. हा पहिला रेस्ट पॉईंट आहे कर्नाळा किल्ल्याचा, नागेश पॉईंट. थोडा वेळ थांबवता येतो इथं, या पहिल्या पॉईंटला थांबलो आहे मी कर्नाळ्याच्या. या बोर्डावर दिसतो इथं पोसरी गाव, म्हणजे या साईडला पोसरी गाव असेल. इथं लिहिलं आहे तिकीट घर, म्हणजे या साईडला कर्नाळा किल्ल्याचं तिकीट घर आहे. आणि हा व्ह्यू बघा तुम्ही, एक नंबर दिसतो आहे. आज जर मी सकाळी लवकर आलो असतो ना अजून, तर अजून भारी वाटला असता, पण ठीक आहे. सुंदर दृश्य दिसतंय निसर्गाचा. तर मित्रांनो, इसवी सन 1957 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. आणि ह्या किल्ल्यावर तसं आता बघण्यासारखं काहीच उरलेलं नाही, फक्त अवशेष आहेत. आणि पूर्ण 1.5 किलोमीटरचा रस्ता खालून वरपर्यंत चालत गेल्यावर आपल्याला लागतो एक अंगठ्यासारखा दिसणारा खडक, तो कितीही लांबून बघितला तरी आपल्याला दिसतो. एकदम जंगलातली वाट आहे, वरती बघा कोणीच दिसत नाही. 2 माणसं मला आता खाली येताना दिसली, बहुतेक ती सकाळी लवकर 5 वाजता गेली होती. आत्ताच मला एक दादा भेटला होता, तो त्याला मी शूट नाही केला, फक्त त्याला यायचं नसेल कॅमेरामध्ये. पण तो बोलत होता की तो सकाळी 7 वाजता बरोबर, म्हणजे जेव्हा किल्ला सुरू होतो. हा मित्रांनो, किल्ला 7 वाजता ओपन होतो आहे खालचं तिकीट काउंटर, तेव्हा तो आला आहे. आणि तो पहिलाच असा होता की आता तो मी किल्ल्याच्या 1:30 पोचलो आणि तो येताना मला भेटला. त्याला मी विचारलं की किती वाजता वगैरे आलेलं, तर तो बोला 7 वाजता आलेलो. हा संपूर्ण परिसर पक्षी अभयारण्याचा आहे, म्हणजे बर्ड सेंच्युरीचा आहे. म्हणून किल्ल्यावर जो टापटिपणा वगैरे ठेवला आहे ना, तो एकदम व्यवस्थित ठेवला आहे. तुम्हाला पण एवढंच सांगतो की किल्ल्यावर आल्यावर घाण करू नका प्लीज, कारण आपल्या किल्ल्यांचं पावित्र्य राखणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणून प्रत्येकीकडे बोर्डवर तेच लिहिलेलं आहे की कचरा कुठे टाकू नका, म्हणून आपल्याकडून डिपॉझिट घेतलेले, जेणेकरून आपण खालती सर्व कचरा जमा करू शकतो. तुम्हाला हा मलंग इथं पण आपल्याला गेलो नाही मी अजून तिथं.
इथून तरी प्लेन रोड आहे आता समोर दिसतो आपल्याला कर्नाळा किल्ला. पण मला माझ्या माहितीनुसार ना आता मी ही ट्रेकर्स आलेत ना पुढे यांना यांच्याकडून विचारून घेतलं आहे की बोलत आहे ते बोलतात किल्ला बंद आहे म्हणून. तर वर जाऊन बघायला लागेल बंद आहे का कसा आहे तो. इथं आलं आहे कर्नाळा आई देवीचं मंदिर. मित्र बंद आहे का वरती? वरती बंद आहे. अच्छा म्हणजे याच्या पुढे नाही का? ठीक आहे थँक्यू. आई देवीचं आणि ती मुलं बोलली आता की वर नाही जायला आपल्याला चान्स. बिकॉज लास्ट टाइमला मी आलो होतो तेव्हा मी वरपर्यंत गेलो होतो पूर्ण. आता काय काय प्रॉब्लेम आहे काय माहिती नाही. वर जाऊन बघतो कारण वरती भरपूर गर्दी आहे त्या लोकांची. तिथं ते पोरं बोलले बॅरिकेड्स लावलेत वरती. आता जातो. किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार आहे पूर्ण पडी कागोस्तीमध्ये. किल्ल्याची तटबंदी बघू शकता तुम्ही अजूनही सुस्थितीत आहे. इथून जात आहेत वरती आता लोक. वरती काहीच नाही बघायला भेटलं. हिंदी आहो आप मराठी? उपर तो बंद आहे ना पुरा. ॲक्च्युली ते आर्किओलॉजिकल आहेत ना सर्वे पुरातत्व विभाग उन्होंने बंद केला आहे. हां नाही काय झालं किल्ल्याचं बांधकाम चाललं आहे ना म्हणून त्यांनी बंद करून ठेवलं आहे ते. आप किधर से आए हो? पनवेल. मी भी इधर से हूँ. मी उधर उरण से. तुम्हाला लांब दिसतोय ना तो आहे हिरशालगड. तिथं अगोदर मी जाऊन आलो आहे आणि ह्याच पर्वतरांगेत हा आहे मलंगड. इथं मला जायचं आहे आणि आज कर्नाळा आलो होतो पण तो पण बंद आहे. ब्लॉग मध्ये जास्त काही शूट नाही करता आला मला. कर्नाळा देवीचं मंदिर आता मला एक ग्रुप भेटलाय. सर्व कुठून आहात तुम्ही काका? आम्ही सह्याद्री रायडर्स वाले आहोत. अच्छा. आम्ही मुंबईवरून सायकलिंग करत तिथपर्यंत आलो. वाव ग्रेट ग्रेट ग्रेट. तिथे आम्ही शिवजयंती साजरी करणार आहोत थोड्या वेळाने. ग्रेट. आणि नंतर सायकलने आम्ही मुंबईला जाणार. खूप छान इनिशिएटिव्ह आहे. आमच्या ग्रुपचं नाव सह्याद्री रायडर्स आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून आले मुंबईवरनं दादर कुर्ला घाटकोपर प्रादेवी किलो लोक आहेत. धन्यवाद. थँक्यू. नाव काय? माझं नाव दीपेश भोईर. युट्यूब चॅनलचं पण आणि माझं पण. तुमचं नाव सांगा. ओके. माझं नाव संदीप. मंथन कांबरे. अंकुश वीरकर. कल्पेश पडवळ. अजय. चेतन पारदी. चला सर्वांना थँक्यू. हे द्या शॉट द्या की आपल्या ग्रुप कडून त्याला चॅनलला शुभेच्छा. थँक्यू. बोला मला सर्वांच्या तर्फे आणि सह्याद्री रायडर्स तर्फे भोईर साहेब तुमच्या ग्रुपला धन्यवाद. आम्ही नक्की लाईक आणि सबस्क्राईब करू आणि जे लोक तुमचे बघत आहेत त्यांनी नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि याला लवकरात लवकर 1 मिलियनवर पोहोचवा. वाव ग्रेट. थँक्यू सर्वांना पुन्हा एकदा. चला बाय बाय बाय. तर खूप छान वाटलं यांच्यासोबत बोलून. आता जाऊया घरी. दीपेश मोबाईल राहिला 70,000 फटका बसेल इथंच माकड्याने घेऊन गेला तर.
ओके आता झाले ऊन वाजलेत 9:20 झाले सकाळचे, पण एवढा ऊन लागतोय ना असं वाटतं का 12 वाजले. ही गर्मी आहे ना खूप आहे, खूप म्हणजे खूप गर्मी लागते. आता कुठेतरी बसतो एका जागेवर सावलीमध्ये आणि थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ, मग खाल्ल्यावर जाऊ खाली. शिवजयंतीच्या निमित्ताने एवढा छान ग्रुप आपल्याला भेटला तर किल्ल्यावर येण्याचं काहीतरी सार्थक झालं असं म्हणावं लागेल. कर्णाला किल्ल्याचा इतिहास आता मी बसतो आणि तुम्हाला सांगतो जेवढा मला थोडक्यात माहिती आहे, आणि गुगलवरून पण मी थोडीशी माहिती काढून तुम्हाला सांगणार आहे. असं नाही की मला पूर्णच माहिती आहे. इथं मला वाटतं चांगली जागा दिसते, आता इथंच बसून घेतो आहे कारण तिथं कोण दिसत पण नाही. इथं बसू का सावलीत का पुढेच जाऊ? आय थिंक मला पुढेच जायला लागेल कारण इथं आहे ना तेवढी सावली नाही, ऊन आहे थोडाफार. खालीच जातो मी. पूर्ण खडतर वाट आहे, पूर्ण खडतर म्हणजे ऑलमोस्ट सगळी दगडं पडलेली आहेत दरड कोसळून. जाम स्लिपरी आहे. ऊन आहे ना, ऊन एकदम कडक मध्ये लागते. ऊन जाम ऊन आहे, जाम. जिथं अगोदर येताना पहिला स्टॉप घेतला होता ना तिथंच बसतोय आता मी. दुसरी जागा नाही भेटली मला. येताना मी ब्रेड आणि जॅम आणलेला तर तोच खाणार आहे, पण इथं मधमाशा भरपूर आहेत. तर आता थोडक्यात मी तुम्हाला मला माहिती असलेल्या कर्णाला किल्ल्याची माहिती सांगतो. 1657 छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मराठा साम्राज्यात सामील करून घेतला, आणि ह्या किल्ल्याचा उल्लेख जो आपण पुरंदरचा तह तुम्ही अभ्यासलाच असेल कधीतरी, त्या पुरंदरच्या तहामध्ये या किल्ल्याचा उल्लेख येतो. त्यानंतर हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. आता मी तुम्हाला किल्ल्याचा मुख्य दरवाजा दाखवला, तो पडीक अवस्थेत आहे. तर त्याच्यानंतर सुद्धा एक दरवाजा आहे, तो आपल्या प्रतिष्ठानच्या मावल्यांनी नवीन दरवाजा बसवला आहे. किल्ल्यावर 2 पाण्याचे टाके आहेत आणि एक वाड्यांचा अवशेष आहे, तो अंगठ्यासारखा भाग दिसतो आहे. तिथं आपल्याला जाऊन नाही देत कारण तिथं रॅपलिंगशिवाय दुसरा पर्याय नाही. तर मोठे मोठे जे ट्रेकर्स लोक असतात तीच लोक तिकडे जाऊ शकतील. तर तुम्हाला जायचं असेल तर दोर वगैरे आपल्याला सोबत कॅरी करायला लागेल, त्यासाठी थोडाफार एक्सपिरियन्स पण लागतो. तर तिथे खूप मधमाशा त्रास देत होत्या म्हणून मी खालीच जातो आहे. तर खायला इथं नको खायला बरं, आणि इतिहास थोडाफार तिथं तुम्हाला सांगितला मी. खूप मधमाशा आहेत तिथं, त्याला आपण काय करू शकत नाही. कुछ नाही हुआ भाई, कुछ नाही हुआ. काय नाव होतं तुझं? सौरभ आडनाव? सौरभ कांबळे. छान वाजवले एकदम, खूप छान वाजवतो बासरी तू दादा. आता तो माझ्या राजा रे ते वाला गाणं वाजवतोय, पण तेवढा आपल्याकडे वेळ नाही आता थांबायला, म्हणून आपण जाऊया आता घरी कारण खूप ऊन झालं आहे. आता मला खूप आवडली त्यांची बासरी, त्याचं नाव दादाचं सौरभ कांबळे. गाईस खोटा नाही सांगणार, जसा मी खायला बसतो ना तिथं अगोदर चारी बाजूला बघितलं माकडं वगैरे आहेत का नाही ती, पण जसा मी डबा उघडला ना जॅमचा
तशी 4 ते 5 माकडे एकदाच धावत आली अंगावर आणि एकदम विचित्रच आवाज करायला लागली रागाने. मी काय केलं, चमचा ब्रेड जॅम सकटच फेकून दिला त्यांच्यासोबत आणि चमचा वगैरे चाटून बिटून सगळा फेकून दिला. मी परत बॅगेत भरला आहे जेणेकरून इथं कचरा नको. तुम्ही तुम्हाला एक सांगतो, माकडांसमोर कधीही खायला खोलू नका. भूक लागली मला तर खाली चाललो, खाली जाऊनच खाऊ. आता माकडांची व्हिडिओ का काढली नाही, कारण पटकन मोबाईल वगैरे नेला असता त्या मागात पडला असता, तर जॅमचा डबा नेला तो स्वस्तात पडला आपल्याला. आता जातो खाली. माझ्या मागे पण आणि पुढे पण दोन्ही साईडला माणसं आहेत. उतरताना भरपूर आहेत, चढताना कोणीच नव्हता. आईला पडलं असतं. तुम्ही कुठून आलात? परेल. नाही तर सेम उरणचे. फर्स्ट टाइम? नाही नाही, फर्स्ट टाइम मी आया हूँ अकेला. मतलब मैं ट्रेकिंग का शौक है मुझे. 17 to 18 फोर्ट्स हुए मेरे अभी तक. 17? हाँ. मुंबई, पुणे. मुंबई में ज़्यादा नहीं है, पुणे में ही बहुत है. माकडांची उभी भीती वाटते म्हणून ब्लॉग करत नाही, कारण पटकन मोबाईल वगैरे घेतला तर वांदे होतील. हा शब्द मी 3-4 वेळेला बोललो असेल. मोबाईल पण काय करणार, मोबाईल हमको प्यार आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा छोटासा ट्रेकिंग ब्लॉग? जास्त काही शूट नाही केलं आहे मी, पण आवडला असेल तर नक्की लाईक करा. टॉयलेटची पण व्यवस्थित सोय केली आहे, या साईडला जेंट्स इकडे लेडीज. हे दाखवायला नाही पाहिजे पण अपना गाडी तिथं बाटले वगैरे चेक केलेत मी. म्हणजे आता आलोय घरी आणि फ्रेश वगैरे झालो. तर तुम्हाला माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांगतो ट्रेकिंगचा. तर मी सर्वात पहिले पहिल्यांदा गेलो होतो सोलो ट्रेकिंगला, म्हणजे एकटाच. तर सर्वात पहिली गोष्ट मला शिकायला भेटली की तुमच्याजवळ नेहमी थोडीफार तरी कॅश कॅरी करा. ऑनलाईन पेमेंट किंवा गुगल पेच्या भरोशावर अजिबात राहू नका, ते कधी पण तुम्हाला धोका देऊ शकतात. मी नेली होती, पण तिथं काय झालं की ऑनलाईन तर मी केलंच नाही. मी सुट्टे न्यायच्या ऐवजी मी बांधे नेलते, म्हणजे 500 नोट नेलती. तर 500 नोट काही माझी चालली नाही तिथं, तर त्यांनी कसं बसं ॲडजस्ट केलं मला तिथं. म्हणून सांगतो थोडीफार सुट्टी वगैरे कॅश तुम्ही तिथं कॅरी करा. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याजवळ एक्स्ट्रा पाण्याची बाटली आणि एक्स्ट्रा खाऊ कॅरी करा. तिथं आपण सोलो जातो म्हणून आपल्याला कोण देणार नाही आहे, बाय चान्स कधी लागेल ते सांगता येत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक जंगल ट्रेकला आपल्याला माकडं भेटतीलच भेटतील. मला तर भेटलेले प्रत्येक जंगल ट्रेकला भेटतात, तर त्यांच्यापासून सावध राहा. म्हणजे ती काय आपल्याला करणार नाही जोपर्यंत आपण त्यांना काही करत नाही. शेवटी ते मुका जनावर आहे, पण त्यांच्यासमोर चुकूनसुद्धा खाऊचा डब्बा वगैरे खोलू नका. जर खोलला तर तुम्हाला त्यांना द्यावंच लागेल, तो ते खेचूनच घेतील तुमच्या इथून. कारण माझ्यासोबत आज तेच घडला की ते माकडं वगैरे आली आणि मी सर्व हे करून टाकलं त्यांना, कारण आपल्याला पुढचा रिस्क नको आहे काय. म्हणून मी एकटाच होतो, 4 माकडं एकदाच माझ्या अंगावर आली. म्हणून तुम्ही जर सोलो असाल तर माकडांपासून सावध राहा. आणि तिसरी ही गोष्ट, तिसरी का चौथी जी काय असेल ती, आपल्यासोबत नेहमी एक ट्रायपॉड कॅरी करा. जेव्हा आपल्याला स्वतःचे सेल्फ पोर्ट्रेट म्हणजे स्वतःचे फोटो काढायचे असतात, तेव्हा आपण प्रत्येकाला सांगत बसू शकत नाही की माझा फोटो काढ. म्हणून आपल्याला स्वतःच करावं लागतं. म्हणून एक ट्रायपॉड नक्की कॅरी करा सोबत. आणि पाचवी गोष्ट म्हणजे आपल्यासोबत नेहमी ज्या आवश्यक मेडिसिन्स असतील, म्हणजे मी गोळ्यांचा वगैरे नाही बोलत तुम्हाला. मी जर बोलतो आपल्या पायाला बाय चान्स क्रॅम्प वगैरे आला तर त्याच्यासाठी रेली स्प्रे किंवा आयडेक्स वगैरे तुम्ही घेऊ शकता सोबत. घेणंच मस्ट आहे, बँडेड वगैरे घेऊ शकता. तर एन्जॉय करा तुम्ही पण सोलो ट्रेकिंग. हा होता माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स. ट्रेकिंग करून पण बघा, प्रत्येक किल्ल्यांना भेट द्या. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती आणि त्यानिमित्ताने मी गेलो होतो कर्नाला किल्ल्यावर. खूप छान वाटला तिथं. आपल्याला ते सह्याद्री रायडर्स नावाचा ग्रुप पण भेटला होता. ती लोकं मुंबईवरून सायकलिंग करून आली होती इथे, तर त्यांना भेटून पण खूप छान वाटलं. आणि बरीच माणसं अशी भेटली, पण मी प्रत्येकालाच नाही ब्लॉगमध्ये घेता आलं. ती परत ती दोन मुलं, म्हणजे 3 ते 4 ग्रुप मला भेटले होते, पण मी प्रत्येकाचं नाही शूटिंग केलं.
कारण मला थोडंसं पहिल्यांदाच थोडंसं गिल्टी फील होत होतं खरं सांगायचं बोललो तर दॅट्स इट। तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि आजची ट्रेकिंग तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा जे काही नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय। आणि संध्याकाळी मला शिवजयंतीचा कार्यक्रम आहे गव्हाणगावामध्ये, तिथे माझा जायचा विचार चालला आहे, पण जायचं तर आहे मला, पण दुसरं कुठलं काम निघायला नको, तर जर तिथे गेलो तर तुम्हाला मी नक्कीच ब्लॉग दाखवीन।